अभिजीत बांगर एवं विधायक गणेश नाइक के बीच आज 52वीं बैठक संपन्न हुई। इस बैठक में कोविड को लेकर की जाने वाली विशेष उपाय योजना के साथ शहर के विकास एवं नागरिकों से जुड़े मुद्दों पर भी गहन चर्चा संपन्न हुई। तो आइए डालते हैं एक नज़र इस बैठक में उपस्थित किए गए 5 विशेष मुद्दों पर। 2 से 18 साल के उम्र के लिए विशेष वैक्सीनेशन केंद्र शुरू किए जाए। 2 से 18 साल की उम्र के लिए वैक्सीनेशन को मान्यता की सिफारिश की गई है। मान्यता मिलते ही वैक्सीनेशन की शुरुआत होगी और इसीलिए पालिका द्वारा जन जागृति की जाए, साथ ही बच्चों के वैक्सीन के लिए स्टाफ को ट्रेनिंग दी जाए एवं छोटे बच्चों के लिए विशेष वैक्सीनेशन केंद्र शुरू किए जाए। स्कूल में भी किस प्रकार वैक्सीनेशन की तैयारियां की जा सकती है इस पर ध्यान दिया जाए, ऐसी मांग आज विधायक गणेश नाइक ने पालिका आयुक्त अभिजीत बांगर से की। आपल्याकडे अजून सुद्धा 100% लोकांनी पहिला डोस पण घेतला नाही, दुसरा डोस काही लोकांनी घेतलेला आहे। आता 2 ते 18 वर्षाच्या म्हणजे ज्यांना आपण तरुण म्हणतो किंवा लहान मुलं म्हणतो त्या घटकांकरता अजून लस देण्याचं अजून धोरणच सुरू झालेलं नाही। त्या बाबतीमध्ये आपण अलर्ट राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, यासाठी त्यांना मी सांगितलेलं आहे। जर का जागतिक संघटनेनं जर परवानगी दिली लहान मुलांना, तर आपण कुठली लस घेणार, कुठे लस देणार, शाळांमध्ये देणं कसं गरजेचं आहे वगैरे वगैरे याविषयी त्यांच्याशी चर्चा केली। मनपा क्षेत्र के स्कूल, अस्पताल एवं मॉल्स का हर 3 महीने में किया जाए फायर ऑडिट। विधायक गणेश नाइक ने कहा कि महानगर पालिका एवं निजी अस्पताल तथा स्कूल एवं मॉल का समय समय पर फायर ऑडिट किया जाए, ऐसी मांग बार बार उनके माध्यम से की गई है, मगर इस ओर प्रशासन नजरअंदाजी कर रहा है और इसीलिए उन्होंने ये मांग की है कि महानगर पालिका क्षेत्र के स्कूल, अस्पताल एवं मॉल्स का हर 3 महीने में फायर ऑडिट किया जाए। आगे लागणं एक कंटिन्यूस प्रोसेस है। खरं म्हणजे आगीच्या बाबतीमध्ये जी शॉर्ट सर्किट हा आग लागण्याकरता पहिला मुद्दा असतो। खरं म्हणजे जाहिरातीत कुठल्या तरी हॅवेल्स एका त्या ब्रँडची, त्यामध्ये ते सांगितले की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाचवण्याकरता सबस्टँडर्ड क्वालिटीचा माल घेऊ नका। मी माननीय आयुक्त महोदयांना सांगितले आपली हॉस्पिटल्स, आपली ऑफिसेस, आपल्या शाळा, आपले वॉर्ड ऑफिस, ज्या ज्या इमारती आहेत त्या वर्षांनी कशाला दर 3 महिन्यांनी ऑडिट करा कुठेतरी त्या ठिकाणी। आणि कॉन्ट्रॅक्टर जे माल वापरतात ॲसेसरीज ते दर्जेदार ISI स्टँडर्डचे असायला पाहिजेत, जेणेकरून त्या ठिकाणी असे अपघात घडणार नाहीत। नवी मुंबई में बढ़ते प्रदूषण को लेकर MPCB अधिकारियों से करेंगे मुलाकात। विधायक गणेश नाइक ने इस बात का स्वीकार किया कि नवी मुंबई में प्रदूषण की मात्रा काफी बढ़ गई है एवं ठंड के मौसम में ये समस्या बढ़ जाती है, इसीलिए इस संदर्भ में निश्चित तौर पर वे MPCB अधिकारियों से मुलाकात करेंगे। प्रश्न ऐसा है की उल्ट करी है की प्रदूषण ये वाढत चालले, जसा ठंडीचा जो हंगाम येतो त्यावेळेला साधारणपणे धूर दिवसभरचा हा खालच्या स्तरावर राहतो आणि त्याच्या अनुषंगाने श्वसनाचे विकार लोकांना निश्चितपणे सहन करावे लागतात। आता साधारणपणे या नागपूरच्या अधिवेशनाच्या अगोदर किंवा नंतर MPCBवर त्या ठिकाणी माझ्यासोबत सहकाऱ्याबरोबर जाऊन त्यांना विविध ठिकाणी जे पॅरामीटर्स आहेत आपल्या ऐरोलीला आहेत, कोपर करण्याला, वाशीला, त्याची संपूर्ण नोंदणीच घेऊन तिथे आम्ही जाणार। नवी मुंबई के सभी होल्डिंग पॉइंट के लिए एक ही निकष लगाए जाए। नवी मुंबई के कई होल्डिंग पॉइंट की सफाई के लिए मंजूरी मिल गई है, ऐसा संभ्रम फैलाया जा रहा है। इसलिए होल्डिंग पॉइंट की सफाई को लेकर क्या निर्णय लिया गया है, शहर के होल्डिंग पॉइंट का कीचड़ निकालने का काम कब तक हाथों में लिया जाएगा, इस संदर्भ में आयुक्त से जानकारी मांगे जाने की बात भी उन्होंने कही। जो हाईकोर्टाचा जो एक रेटा होता माननीय उच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी MCZMA या कमिटीनं त्याच्यावर सांगोपांग विचार करून ज्या गोष्टीकरता होल्डिंग पॉईंट निर्माण झालं होतं ते कार्यान्वित करण्याकरता तुम्ही
प्रक्रिया सुरू करा। MCZNA लोकांना त्या ठिकाणी आपल्याकडून सुद्धा सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी फक्त गाळ काढणार आहोत, तिथे झाडं काढणं काही आमचा उद्देश नाही। खरं म्हणजे सुरुवातीचे एकूण सॅटेलाईट इमेजेस बघितले तर त्या ठिकाणी एक पण मँग्रोव्ह नव्हता, कालांतराने ते मँग्रोव्ह वाढत गेले। खरं म्हणजे ज्या उद्दिष्टाकरता जे एक होल्डिंग पॉईंट केलेले आहेत की पावसाळ्याच्या कालखंडात भरतीच्या वेळेला जर का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे पाऊस पडला तर तो रस्त्यावर किंवा लोकांच्या घरात न जाता त्या होल्डिंग पॉईंटमध्ये राहावा आणि भरती ओसरल्यानंतर तो पाणी समुद्रामध्ये जावा अशा प्रकारे उद्देश आहे। हे फार अगोदरच माननीय उच्च न्यायालयात समजून दिलं असतं तर त्याच कालखंडामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्याला परवानगी दिली असते। बाब असे की मँग्रोव्ह तोडणे नाही, मँग्रोव्हचं स्थलांतरित करणं रिप्लांटेशन या सदराखाली तिथले असलेले मँग्रोव्ह गरज पडली तर त्या ठिकाणी दुसरीकडे उचलणे, इथे तर ते उचलण्याची पण गरज नाही, तिथला चिखल काढला तर मँग्रोव्ह असते सेटल होते आणि जेणेकरून जो ऑब्जेक्ट आहे तो तसा पुरा होईल। आणि या कालखंडामध्ये जानेवारीमध्ये टेंडर निघावेत, फेब्रुवारी मार्चमध्ये ते काम सुरुवात व्हावं आणि एप्रिलमध्ये पूर्ण व्हावं अशा प्रकारची आमची अपेक्षा। नुसतं CBD नाही तर नवी मुंबईतले जिथं जिथं होल्डिंग पॉईंट आहेत त्या होल्डिंग पॉईंट करता एकच निकष लावा अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडतो। नवी मुंबई को स्वच्छ रखने वाले स्वच्छता दूतों का प्रोत्साहन बढ़ाने के लिए दिया जाए एक महीने का अतिरिक्त वेतन। नवी मुंबई महानगर पालिका को 10 से 40 लाख जनसंख्या में स्वच्छ भारत अभियान में देश में प्रथम क्रमांक प्राप्त हुआ है। इसका श्रेय स्वच्छता दूतों को देते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि अगर इन लोगों को एक महीने का अतिरिक्त वेतन दिया गया तो वे और लगन से काम करेंगे एवं उनका प्रोत्साहन भी बढ़ेगा। की इतकी पारितोषिक मिळतात, उद्याला त्या लोकांना आपण उद्याला कुठेतरी अशा प्रकारची वस्तू दिल्या, त्या वस्तू त्या कुठे त्या घरात ठेवतील त्याचा काय उपयोग आहे? उलट त्या लोकांना जर का म्हणजे नुसत्या म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना नाही, त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे, त्या सर्वच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना एक आनंद म्हणून एक महिन्याचा पगार जर एक्स्ट्रा दिला गेला तर निश्चितपणे उत्साह वाढेल आणि ते जास्त अतिशय क्वालिटी वर्क करतील, दर्जेदार काम करतील आणि पुढच्या कालखंडात सुद्धा महानगरपालिकेला तशाच प्रकारे पारितोषिक मिळण्याकरता मार्ग खुला होईल। ब्युरो रिपोर्ट द मेट्रो।